Welcome all, I am Mirjak Dare and we are going through our subject Energy Conservation and Audit, from which we have started topic number 3, that is Energy Conservation in Electrical Installation System. So let's start. So what we will learn today? Aaj apan kay shiknar ahot baga. एनर्जी कंजर्वेशन टेक्निक्स रिलेटेड टू टेक्निकल लॉस. ओके, इन प्रीवियस लेक्चर वी हैव बीन स्टार्टेड वेरियस टेक्निक्स विच कैन बी इम्प्लीमेंटेड टू रिड्यूस द टेक्निकल लॉसेस. जे काही तुमचे टेक्निकल लॉसेस आहेत ते कमी करण्यासाठी काही टेक्निक्स आपण वापरतो ते आपण प्रिवियस लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यातील थोड्या टेक्निक्स आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट टेक्निक आहे बाय युजिंग एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. तुम्ही जर काय केला, एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर युज केला. ओके, एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर आपण प्रिव्हियस बघितलं पण होतं लेक्चर्समध्ये. ही टेक्निक फार म्हणजे इम्पॉर्टंट पण आहे आणि इफेक्टिव्ह पण आहे. जर तुम्ही इफिशियंट ट्रान्सफॉर्मर जर वापरला, जर तुम्ही कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मरला रिप्लेसमेंट कशाची केला इफिशियंट ट्रान्सफॉर्मरची, तर तुमचं एनर्जी कॉन्झर्वेशन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. ठीक आहे, आता यामध्ये काय काय होतंय बघा. टू रिड्यूस टेक्निकल लॉस द एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर इज युज्ड. जे काय तुमचे टेक्निकल लॉसेस असतील ते जर तुम्हाला रिड्यूस करायचे असतील किंवा कमी करायचे असतील तर तुम्ही काय करणार, एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी युटिलाइज करू शकता. मग यामध्ये काय असते बघा, हाय क्वालिटी मॅग्नेटिक मटेरियल शुड बी युज्ड. तुमचं हाय क्वालिटी मॅग्नेटिक मटेरियल्स असतात ज्यामुळे काय होते, मॅग्नेटिक मटेरियल जर तुम्ही चांगल्या प्रकारचा वापरला तर तुम्ही कॉपर लॉसेस मिनिमाइज करू शकता. आणि जेवढं तुम्ही कॉपर लॉसेस मिनिमाइज करणार तेवढं एनर्जी कॉन्झर्वेशन तुमचं होईल. थिकनेस ऑफ लॅमिनेशन शुड बी लेस टू मिनिमाइज द टेक्निकल लॉस. जे काही थिकनेस आहे लॅमिनेशनचं, आपण लॅमिनेशन थिकनेस कमी का करतो, जेणेकरून तुमचे एडी करंट लॉसेस कमी होतील. जे काही तुमचे एडी करंट लॉसेस आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करतो, थिकनेस कमी करतोय. आणि एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होते, तुमचे ते थिकनेस ऑफ लॅमिनेशन काय असत्या मिनिमम असते, जेणेकरून तुमचे एडी करंट लॉसेस कमी होतील, इन शॉर्ट टेक्निकल लॉसेस कमी होतील आणि तुमचं एनर्जी कॉन्झर्वेशन होईल. ओके, हे होतं तुमचं एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर. यामध्ये आपण काय करणार, जे काय तुमचे कन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते रिप्लेस करणार एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मरने. यालाच काय म्हणतोय आपण, एनर्जी इफिशियंट ट्रान्सफॉर्मर मेथड किंवा टेक्निक टू मिनिमाइज द टेक्निकल लॉस. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे बाय बॅलेन्सिंग द फेज करंट. आपण व्होल्टेज स्टेबल करून पण टेक्निकल लॉसेस तुमचे कमी करू शकतो हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं होतं. आता काय करायचं, आपला जो काही फेज करंट आहे तो बॅलन्स करायचा. फेज करंट बॅलन्स करायचं म्हणजे काय, जे काही व्हॅरिएशन होते करंटमध्ये जर ते तुम्ही कंट्रोल करू शकला तर तुमचं काय होईल, लॉसेस जे आहेत ते कमी होऊ शकतात. इन द पॉवर सिस्टम नेटवर्क द करंट फ्लोइंग थ्रू फेज शुड बी युनिफॉर्म. जे काही तुमच्या करंट फेज मधून जाणार आहे, सपोज 3 फेज सिस्टीम आहे, त्यामधून जो काय तुमचा करंट जाणार आहे जर तो तुम्ही युनिफॉर्म ठेवला तर तुमचं जे काय पॉवर लॉसेस आहेत किंवा जे करंटमुळे जे लॉसेस होतात ते तुम्ही काय करू शकतात, मिनिमाइज करू शकता. त्यामुळं पॉवर सिस्टीम नेटवर्कमध्ये जो तुमचा करंट फ्लो होणार आहे थ्रू द फेजेस, RYB फेज आहेत ना आपले, थ्रू द फेजेस शुड बी युनिफॉर्म. हे कसे असले पाहिजेत, युनिफॉर्म असले पाहिजे. ओके, ड्यू टू दिस बेटर व्होल्टेज स्टॅबिलिटी इज ऑकर्स. तर तुम्ही असं केलं तर काय होऊ शकते, व्होल्टेज स्टॅबिलिटी पण तुम्हाला चांगली मिळेल. वी नो दॅट व्होल्टेज अँड करंट आर रिलेटेड टू इच अदर. ओके, तर तुम्ही काय केला, ह्या गोष्टी जर करंट जर पर फेज मध्ये तुम्ही कंट्रोल केला किंवा युनिफॉर्म ठेवला तर व्होल्टेज स्टॅबिलिटी तुम्हाला चांगली मिळेल. आणि व्होल्टेज स्टॅबिलिटी चांगली म्हणजे लॉसेस कमी झाले, लॉसेस कमी झाले म्हणजे तुमचे काय झाले, जर तुमचे लॉस कमी झाला, टेक्निकल लॉस कमी झाला, ह्याला आपण कुठला लॉस म्हणतोय, टेक्निकल लॉस,
तुमचं काय होणार आहे, कॉन्झर्वेशन होणार आहे. ठीक आहे. If the phase not balanced, then stability reduces. More losses is occurs. तर तुम्ही काय केलं ना, फेज बॅलन्स केला नाही, तुमचं सेम करंट किंवा सेम व्होल्टेज तुम्ही मेंटेन ठेवला नाही पर फेज, तर तुमचं काय होऊ शकते, सिस्टम स्टॅबिलिटी बिघडू शकते, व्होल्टेज स्टॅबिलिटी. आणि ती जर रिड्यूस झाली तर तुमचे लॉसेस जास्त प्रमाणात ऑकर होणार. ठीक आहे. त्यामुळं फेज करंट बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. जर फेज करंट तुम्ही बॅलन्स केला तर तुमचं लॉसेस कमी होतील आणि कॉन्झर्वेशन होईल, म्हणजे थोडक्यात आपला टेक्निकल लॉस त्या ठिकाणी कमी होईल. ठीक आहे. हे काही तुमचे होते टेक्निकल लॉसेस रिड्यूस करण्याचे टेक्निक्स. ओके. आता एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स रिलेटेड टू नॉन टेक्निकल लॉस. आता आपण नॉन टेक्निकल लॉस विचार करूया. आपण टेक्निकल लॉस मध्ये बघितलं कुठल्या कुठल्या टेक्निक्स वापरणार त्या. आता आपण नॉन टेक्निकल लॉसेस जे बघितले होते ते कमी करण्यासाठी किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन करण्यासाठी नॉन टेक्निकल लॉसेस मध्ये रिड्यूस करून कुठल्या कुठल्या टेक्निक्स वापरणार ते आपण आता बघणार आहोत. फर्स्ट आहे तुमचा मिटिगेशन ऑफ पॉवर थेफ्ट. पहिला पॉवर थेफ्ट म्हणजे काय, जे तुम्ही वीज चोरी करताय. तुम्ही काय करताय, इथं वीज चोरी करताय. ठीक आहे. आता काहीसे प्रमाणे जर काय आलंय, वीज चोरीच कमी नाही, कमी आलेलं आहे, पण काही असे अजूनही भाग आहेत जर तुम्ही बघितला तर त्या भागात काय होतं, वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत असते. आपल्याला कुठेतरी कमी केली पाहिजे. ते आता कशी कमी करणार तुम्ही, युजिंग स्ट्रिक्ट रूल्स अँड लॉ इट कॅन बी मिनिमायझड. जर तुम्ही स्ट्रिक्ट लॉ लावला, स्ट्रिक्ट रूल्स लावला, जिथं कोण वीज चोरी करत असेल त्याला जर तुम्ही दंड केला किंवा त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेतला तर डेफिनेटली काय होईल, ती वीज चोरी कमी होईल. देर आर व्हेरियस वेज टू मिटिगेट द पॉवर थेफ्ट विच आर एक्सप्लेनेड इन द फॉलोइंग. मग काही पद्धती त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, हे पॉवर थेफ्ट रोखू शकता. हे कुठल्या कुठल्या बघा. फर्स्ट आहे मीटर सील. तुमचं मीटर काय करा, सील करा. तुमचं पण मीटर असेल ठीक आहे. इथं सपोज तुमचे काय कनेक्शन आहेत तर हे काय असलं पाहिजे, तुमचं सील असलं पाहिजे. हे काय असलं पाहिजे, सील असलं पाहिजे, जेणेकरून कुणालाही ओपन करता येता कामा नाही. ठीक आहे. ऍट सीटी अँड पीटी टर्मिनल बॉक्स प्रॉपर सिलिंग शुड बी डन. आणि तर तुमचे काय असते, मेजरमेंट साठी सीटी आणि पीटी असते. पीटी म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, सीटी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. ते मेजरमेंट साठी आपण यूज करतो. इफ इट इज नॉट सील्ड देन पेनल्टी शुड बी इम्पोज्ड. जर तुमचं सील नसेल तर काहीतरी पेनल्टी तुम्ही त्या ठिकाणी लावलं पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुमचं जे काय चोरी व्हायला आहे ती कमी. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे व्हिजिलन्स स्क्वॉड. एखादा तुम्ही स्क्वॉड नेमणार, त्यामध्ये काय बघा, एरिया ऑफ द पॉवर टेप शुड बी आयडेंटिफाईड अँड व्हिजिलन्स स्क्वॉड नीड टू बी आयडेंटिफाईड द पॉवर टेप. काय करा, सपोज हा एरिया आहे, एक समथिंग एक्स वाय झेड काय हा एरिया आहे, त्याला तुम्ही सप्लाय देताय. इथे तुमचा फिडर आहे. ओके. तर हा एरिया पहिला ओळखा, जिथं कुठं होते काय होतं, तुमचे पॉवर थेफ्ट होत आहे. ह्या एरियामध्ये काय होते, पॉवर थेफ्ट होते. मग हे पहिला आयडेंटिफाय करा. ओके. आणि एकदा आयडेंटिफाय झालं की त्या ठिकाणी काय करा, व्हिजिलन्स स्क्वॉड पाठवा, जेणेकरून कुठं नेमकं या एरियामध्ये पॉवर थेफ्ट होत आहे हे ते आयडेंटिफाय करू शकते. ठीक आहे. इन्स्टॉलेशन ऑफ ती MVD मिनिमम व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन. काय बघा, MVD इन एरियाज ऑफ सेन्सिटिव्ह पॉवर थेफ्ट, MVD दॅट इज मिडियम व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन शुड बी युज्ड. जसं मी तुम्हाला आता म्हटलो, हा एक एरिया आहे. ठीक आहे. एक्स वाय झेड काहीतरी एरिया आहे. ह्या एरियामध्ये तुम्हाला असं समजलं की पॉवर थेफ्ट खूप होतो, पॉवर थेफ्ट ह्या एरियामध्ये भरपूर प्रमाणात आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही MVD वापरणार. MVD म्हणजेच काय, इथं मिनिमम व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन करणार. जर तुम्ही व्होल्टेज मिनिमम पाठवलं तर तुम्हाला समजेल की बाबा कुठं पॉवर थेफ्ट चालू आहे.
ठीक है, द एमवीडी स्कीम, सॉरी इन एमवीडी स्कीम एवरी कंज्यूमर आर कनेक्टेड टू लो वोल्टेज टर्मिनल ऑफ द सप्लाई ट्रांसफार्मर. ड्यू टू दिस आइडेंटिफाइंग द पॉवर टेप्ट इज इजी. जर तुम्ही मीडियम वोल्टेज किंवा लो वोल्टेज अप्लाय करता असाल त्या ठिकाणी, तर तुम्ही ते इझिली फाइंड आउट करू शकता पॉवर टेप्ट नेमकी कुठं आलं. तुम्हाला सोपं जाईल ते आयडेंटिफाय करण्यासाठी. तर तुमचं रेग्युलर वोल्टेज किंवा हाय वोल्टेज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंफार आयडेंटिफाय करण्यासाठी प्रॉब्लेम्स येतील. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, एमव्हीडीचा वापर करा. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. टेक्निकल लॉसेसच्या टेक्निक बघितल्या, रिड्यूस करायच्या. आता आपण नॉन टेक्निकल लॉसेस जे आहेत त्याच्या टेक्निक्स बघतोय, कसं काय आपण ते रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये पहिली कुठली होती, मिटिगेशन ऑफ पॉवर टेप. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढच्या टेक्निक्स बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.